नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र जाधव आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हे फेसबुक लाईव्ह तीन भागांमध्ये होणार आहे आज उद्या आणि परवा आज आणि उद्या पाच वाजता आणि परवा बहुधा चार वाजता फेसबुकच्या या तिन्ही भागांमध्ये ज्या पुस्तकांबद्दल आपण चर्चा करणार आहोत ज्याबद्दल मी बोलणार आहे ते पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही आमचा बा पण आम्ही हे पुस्तक कुसुमाग्रज पु ल देशपांडे विजय तेंडुलकर यांच्यापासून तर रावसाहेब कसबे यशवंत मनोहर प्रेमानंद गजवी इथपर्यंत सगळ्या शब्दप्रभूंच्या कौतुकाला पात्र ठरलेलं असलं तरी मला स्वतःला या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया जी आवडते ती ज्येष्ठ कालकथित अभिनेते निळफुले यांची निळफुले असं म्हणाले होते एका जाहीर कार्यक्रमामध्ये ते असं म्हणाले होते की साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप मित्र हो आमचा बाप आणि आम्ही ग्रंथालीच्या वतीनं प्रकाशित झालं सत्तावीस वर्षांपूर्वी गेल्या सत्तावीस वर्षांमध्ये आमचा बापने, बापने विक्रीचे एक एकूण एक उच्चांक मोडून टाकले एक हजार प्रतींची एक आवृत्ती अशा दोनशे आवृत्तींपेक्षा जास्त आवृत्त्या निघालेल्या मराठी भाषेच्या इतिहासातलं हे पहिलं पुस्तक आहे नुकतीच चौदा एप्रिल दोन हजार वीस रोजी या पुस्तकाची ऐतिहासिक किंडल एडिशन ही प्रकाशित झालेली आहे मराठीतून प्रकाशित होऊन जास्तीत जास्त विदेशी देशी विदेशी भाषांमध्ये यशस्वीरित्या पोचलेले आणि बेस्ट सेलर झालेले एकमात्र एक मराठी पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही मित्र हो इथे सर्वप्रथम एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती अशी की लौकिकार्थानं या कहाणीचे नायक दामोदर रुंजाजी जाधव ज्यांचा उल्लेख मी सांधत आमचा बाप असा करतो आहे आणि करणार आहे ते जरी खरे नायक असले तरी लौकिक आमचा बाप दामोदर रुंदाजी जाधव हे जरी नायक असले तरी खऱ्या अर्थानं या कहाणीचे नायक आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला असेल परंतु माणूस म्हणून जगण्याचा हक्क आम्हाला मिळवून दिला असेल तो कोणी तर तो सर्वस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच म्हणून या, या यशोगाथेचे मूक नायक आहेत ते व्यापक अर्थानं आम्हा सर्वांचे बाप असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या बापच्या अर्पण पत्रिकेमध्ये मी असं म्हटलेलं आहे दूरदृष्टीस अशिक्षित दादांच्या बौद्धिक प्रगल्भतेस आणि आई सोनाबाईच्या वाट्याला आलेल्या गरिबीच्या चटक्यांना हे पुस्तक अर्पण केलेलं आहे आता सत्तावीस वर्षांनंतर या अर्पणपत्रिकेमध्ये आणखी एक नावाचा समावेश करावा लागणार आहे ते नाव म्हणजे जनार्दन जाधव माझे ज्येष्ठ बंधू जे जाध डी जाधव जे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते आणि जे माझ्या पिढीतल्या आम्हा सर्व कुटुंबियांचे कॅप्टन होते त्यांचं नाव आता यामध्ये समाविष्ट करावं लागणार आहे मित्र हो सत्तावीस वर्षांपूर्वी आमचा बाप आणि आम्हीचं मी क्रमशः वाचन केलं होतं ते आकाशवाणीवर त्यानंतर आज प्रथमच मी या पुस्तकाचं जाहीर वाचन करणार आहे निळू फुले अंबरीश पुरी यांच्यापासून आपल्या नाना पाटेकरांपर्यंत ज्या श्रेष्ठ अभिनेत्यांनी जो रोल आपल्याला करता यावा म्हणून माझ्याकडे आग्रह धरला होता त्या आमच्या बापाबद्दल या पहिल्या भागामध्ये मी वाचन करणार आहे तर आमचा बाप तसं पाहिलं तर पित्याचा उल्लेख वडील असा करावा हे शिष्टसंमतच आहे मात्र माझ्या वडिलांना ते कधीच रुचलं नाही इतर कोणाचाही उल्लेख ते तमक्याचे वडील असा भाषेविषयी त्यांच्या स्वतःच्या अशा ठाम कल्पना होत्या बरं का अशा वेळी ते हमखास सुनावणार अरे भाषा म्हणजे कशी पाहिजे झणझणीत एकदम बॉम्बलाच्या चटणी वाजी तुम्ही हे जे वडील वडील म्हणता ना ते भेंडीच्या भाजीवानी बुळबुळीत लागते आम्ही सर्व भावंड त्यांना दादा म्हणत असू मध्यम उंची ओबडधोबड चेहरा मुद्रा करारी परंतु लहान मुलांची बोलताना डोळ्यांमध्ये खट्याळ छटा धोतर पांढरा सदरा खाकी कोट आणि काळी टोपी हा नित्याचा पेहराव हातात काठी मात्र त्या काठीचा उपयोग आधारापेक्षा इतरांना दमदाटी करण्यासाठी जास्त मध्यवर्गीय नोकर पैसे कामावून ऑफिसमधून परत घेतात दादा कामावून यायचे आणि येताना मुलांसाठी नान कटाई आणायचे दादा सहसा रागावत नसत परंतु रागावले की साक्षात जमताग्नी भावंडांमध्ये मी सहावा आणि सर्वात धाकटा त्यामुळे माझ्या लहानपणी ते पन्नाशीमध्ये मध्ये पोचले असावेत त्यांचे काही दात पडून गेलेले होते त्यामुळे रागावून त्यांनी दात ओठ खाल्ले की ते अकराळ विकराळ दिसत असत माझी तर पाचवर धारण बसत असे त्यावेळी ते, ते चिडले की डॅम लाडी बिस्किट असं ओरडायचे आता डॅम लाडी बिस्किट हा काय प्रकार आहे हे सुरुवातीला म कळतच नव्हतं आता मी तुला यानंतर नानकटाईसारखी बिस्किटं आणणार नाही असा त्याचा असा अर्थ असावा असं मला वाटत होतं डॅम लाडी बिस्किट म्हणजे डॅम ब्लडी आणि बास्टर्ड हे कळायला बरीच वर्षं जावी लागली पुढे त्यांनी स्वतःहून हो अशा शिव्या द्यायचं बंद केलं खूप वर्षांनी डॅम आणि बिस्किटबद्दल मी त्यांना ज्यावेळी टोकलं त्यावेळी युरोपियन साहेबाबरोबर काम केल्यामुळं त्या शिव्या तोंडात बसल्या असं त्यांनी स्पष्ट केलं मात्र ते सांगताना मी जे काय इंग्लिश शिकलो ते काय तुमच्यासारखे फादर मदर आणि चादर एकत्र गुंडाळणारे एखाद्या देशी मास्तरकडून कडून नाही तर डायरेक्ट युरोपियन साहेबाकडून शिकलो होतो अशा अभिमानानं त्यांचे डोळे लकाकत होते माझं लहानपण वडाळ्याच्या बॉम्बे मुंबईतल्या वडाळ्याच्या बॉम्बे पोर्टस कॉलनी मध्ये गेला आम्हा सर्व भावंडांचं शिक्षण दादरच्या छबिलदास हायस्कूल सारख्या मराठी माध्यमाच्या शाळेतून झालं तिथे इंग्रजी भाषा पाचव्या इयत्तेपासून शिकवत असत मी मात्र दुसरी तिसरीत असतानाच थोरल्या भावंडांनी मला ए बी सी डी वगैरे इंग्रजी मुळाक्षरं शिकवली होती त्यामुळे मुळाक्षर जोडून हळूहळू शब्द वाचण्याचा मी प्रयत्न करत असे किंवा मला मला तसा छंदच लागला होता त्यावेळेचा एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो काहीतरी खरेदी करण्याच्या निमित्तानं मी दादांच्या बरोबर स्टेश वडाळ स्टेशन जवळच्या दुकानांमध्ये गेलो होतो पलीकडच्या फुटपाथवर पंचशील नावाचं एक दुकान होतं त्या दुकानाचा मोठा बोर्ड इंग्रजीमध्ये होता मात्र त्याखाली छोट्या अक्षरांमध्ये तेच नाव मराठीमध्ये लिहिलं होतं खरं तर पंचशील हा शब्द इंग्रजीमध्ये वाचण्या इतपत माझी प्रगती झालेली नव्हती मी तो वाचला मराठी नावाचा बोर्ड मात्र दादांना प्रात्यक्षिक करून दाखवताना पंचशील असं अडखळत वाचून मी त्यांना माझ्या इंग्रजी चकित केलं दादा एकदम खुश म्हणाले चाल तुला आल्बेला मध्ये लसी पाचतो मात्र हॉटेलमध्ये बसवल्यानंतर त्यांनी मागवलेली लस्सी माझ्या घशाखाली उतरेना शेवटी मी खोटं बोलल्याचं मान्य करून मोकळा झालो आणि पाठीत दणका मिळण्याची वाट पाहायला लागलो मात्र झालं ते उलटंच दादा खदखदा हसायला लागले मी पुरता गोंधळून गेलो थोडी भीड छपल्यावर मी भीत भीतताना विचारलं दादा मी खोटं बोललो तुम्हाला राग नाही आला ते आणखी हसायला लागले ते म्हणाले साला एक नंबर का बदमाश है मी आणखी गोंधळून गेलो तेच पुढे म्हणाले तू घाबरू नकोस मी तुला मारणार नाही तुझ्या खोटं बोलण्यामुळं कोणाचंही नुकसान नाही झालं त्याच्या उलट तुझी सत्सद बुद्धी जागरूक आहे हे पाहून मला बरं वाटलं चाल मी तुला अजून एक असतो माझ्या कबुली दबाबामागे सत्सद विवेक बुद्धीपेक्षा आपलं बिंग फुटलं तर काय हा भीतीचा भागच सर्वात जास्त होता त्यामुळे हे सांगण्याचा धीर काय मला झाला नाही मात्र त्यानंतर अगदी शेवटपर्यंत माझ्या बाबतीमध्ये साला एक नंबर का बदमाश है हे त्यांचं पालपूत कायम राहिलं अर्थात त्यात रागापेक्षा कौतुकाचीच भावना जास्त स्पष्टपणे प्रतीत होत होती लहान मुलांशी बोलण्याची त्यांच्याशी खेळण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती एखादा लहान मुलगा भेटला की ते आमकाच विचारणार काय रे अक्कलबडी का म्हैस बळी म्हैस बळी म्हणणारे मूल त्यांच्या लेखी नापास एकदम कंडम एकदम तो प्रश्न आहे त्यांनी इतरांना विचारताना मी अनेक वेळा ऐकला असल्यामुळे असेल की काय परंतु ज्यावेळी मला विचारलं त्यावेळी माझं उत्तर काय होतं अक्कल असलेली महेश बडी यावर ते गदगदून असले आणि म्हणाले काय रे गदड्या अक्कल असलेली महेश कोणी पाहिली का कधी मी शाळेत असताना पहिला नंबर पटकावू लागलो त्यावेळी आमच्या घरी येणाऱ्या सगळ्यांचा एक प्रश्न ठरलेला असायचा तू मोठेपणी कोण होणार असं ते विचारायचे आता तुम्ही कल्पना करू शकता एका कामगाराच्या घरी कशा प्रकारचे लोक येत असतील इतर कामगार किंवा गावाकडचे पाहुणे हे सगळे विचारायचे तू मोठेपणी कोण होणार या वयातली मुलं त्याला जसं गुळमुळीत उत्तर देत असतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे एकदा माझ्या मोठ्या भावाने जे जो महाराष्ट्र शासनाचा सचिव होता त्याने विचारलं काय रे कोण होणार आहे तू मोठा झाल्यानंतर आपला भाऊ विचारतोय म्हणून मला असं वाटलं की मनातलं खरं सांगायला पाहिजे मी सांगितलं की मोठा झाल्यानंतर मी लेखक होणार आहे मी लेखक होणार आहे असं म्हटल्याबरोबर त्याचा चेहराकडून आला अरे 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 याला उपाशी मरायला लागणार असं काहीतरी तो फुटपुटला पूट ते माझ्या बापानं पा ऐकलं माझ्या बापानं मला बोलावलं आणि विचारलं काय रे काय होणार आहे तू मोठा झाल्यावरती मी घाबरलो होतो भावाची प्रतिक्रिया पाहून मी घाबरलो होतो त्यामुळे वडिलांशी बोलताना मी परत गुळमुळी उत्तर द्यायचा प्रयत्न केला त्यावेळी माझ्या बापानं मला जे सांगितलं ते तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठीच तु 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 मी बाप बापने आम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे माझा बाप म्हणाला ये पाय हे लोक तुला नाही सांगतील तू डॉक्टर वय तू इंजिनियर वय तू बालिस्टर वय पण तू काय कुणाचं ऐकू नको आणि मी बी तुला सांगणार नाही का तू अमुकच वय का धमुकच होय पण मग म्हणणं एकच आहे बरं का तुझे काय करशील ना तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये तापला राला पाहिजे तुला चोर व्हायचं ना कोई बात नाही पण मग असा चोर झाला पाहिजे की समधी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर इथे मुद्दा चोरी करण्याचा नाही दादांचं हे जे रांगडं तत्वज्ञान होतं ते हळूहळू कळत गेलं मनात झिरपत गेलं आता तर ते मनात घरच करून बसलेलं आहे शेवटी सर्च फॉर एक्सलन्स म्हणजे वेगळं असतं काय हेच ना लेखक होऊन म्हटल्यानंतर भिकेचे डोहाळे लागलेत असं म्हणणारा उच्च विद्यविभाषित भाऊ आणि काय वाटते ते कर पण तापला जायचा प्रयत्न कर असं सांगणारा माझा अशिक्षित माझे अशिक्षित बाप यांच्यात खऱ्या अर्थानं व्यापक दृष्टिकोन कोणाचा आज मी स्वतः तरी माझ्या मुलांना इतका ओपन चॉईस देऊ शकतो का शेवटी मी देखील मध्यमवर्गीय भेदरटपणाचा बळी ठरलो आहे का याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा लौकिक अर्थानं अडाणी असलेल्या माझ्या बापाची प्रगल्भता त्याच्या बुद्धीची झेप मला थक्क करून सोडते दादांच्या सर्व पिढीवर डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीचा एक फार मोठा ठेसा होता तो म्हणजे शिक्षणाच्या महतीचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण म्हणजे केवळ पोकल घोषणा नव्हती तर समस्त दलित समाजाची ती आत्मप्रतिज्ञा होती त्यामुळे दादांचा आमच्या सर्वांच्या शिक्षणावर बारीक लक्ष असेल आम्ही कोणी प्रयत्नात अपुरे पडलो त्यामुळे कोणाला जर कमी मार्क पडले तर आम्हाला झोडपून काढायला दादा अजिबात मागे पुढे पाहत नसत चांगल्या परफॉर्म चांगल्या परफॉर्मन्स बद्दल शाब्दिक कौतुक क्वचित मात्र प्रगतीपत्रक पाहताना त्यांचा चेहरा असा उजळून निघत असे मानताय बिडू अशा भावनेतून त्यांचे डोळे चमकायला लागत आणि मग वेगळ्या कौतुकाची गरजच भासत नसे माझ्या बाबतीत त्यांच्या अपेक्षा विशेष उंचावल्या होत्या मला वेगवेगळ्या भाषांमध्ये विशेष रस आहे गती आहे गम्य आहे हे इतर कोणाच्या आधी लक्षात आलं ते माझ्या बापाच्या मग शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मी काही इतर भाषा शिकाव्यात असं त्यांच्या मनाने घेतलं झालं मला उर्दू आणि अरबी शिकता यावं म्हणून एका स्थानिक मुलाला गळ घालण्यात आली मी रोज मुस्लिम मुलांमध्ये बसून अलिफ बे पे वगैरे शिकायला लागलो मला ते दे आवडू देखील लागलं पुढे पुढे त्या मद्रशामध्ये शिकायला जाणाऱ्या सर्व मुलांची सुंता करतात अशी खाजगी माहिती काही जाणत्या हिंदू मित्रांनी पुरवल्यानंतर मी काही खोटी कारणं दाखवून माहिती शिकवणी बंद करवली मात्र या शिकवणीचा एक परिणाम जरूर झाला कायमस्वरूप कायमस्वरूपी असा परिणाम झाला तो म्हणजे दादा मला छोटूऐवजी छोटू मिया म्हणायला लागले आणि गोडीत असले की माझ्याशी मराठीऐवजी त्यांच्यात भयंकर हिंदीमध्ये संभाषण करू लागले डॉक्टर आंबेडकरांनी दलितांमध्ये स्वाभिमानाचे स्फुल्लिंग जे चेतवले त्या अस्मितेचं प्रतीक म्हणजे आमचे दादा ते स्वतः तर निर्भय झालेच पण आम्हा भावंडांमध्ये त्यांनी निर्भयतेची बीज पेरली या बाबतीत पोकळ उपदेश करण्यावर त्यांचा भर कधीच नव्हता तर तशी प्रत्यक्ष कृती करून दाखवण्यावर त्यांचा भर होता मला आठवतं एकदा कुठल्याशा कामासाठी त्यावेळी रेशनिंग दादांच्या बरोबर रेशनिंग ऑफिसमध्ये जाण्याचा योग आला कुठला तरी परवानगा हवा होता आम्हाला एका बाजूच्या सेक्शनमध्ये पाठवण्यात आलं तिथे दोन कारकून बसले होते एक तरुण तरून, एक तरुणी दादा आणि मी त्यांच्या टेबलाजवळ जाऊन उभे राहिलो जनतेच्या त्या सेवकांना इतरांकडे लक्ष देण्याचं भान नव्हतं गुलूगुलू गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि टेबलाखाली त्यांचे पाय एकमेकाशी लडिवाळ चाळा करत होते दादा पाच एक मिनटं थांबले असतील <coughs> त्यांनी खांखरू वगैरे पाहिलं त्याने त्यानेवर पाहिलं मात्र या धोतर डोपीवाल्याकडे लक्ष द्यायची त्याला गरज भासली नाही दादा तिथून तरात -तरा निघाले आणि जवळ असलेल्या अधिकाऱ्याच्या समोर उभे राहिले आणि समस्त ऑफिसला ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाले का काय हो साहेब तुमचे या ऑफिसमध्ये नुसती गाड होत आहेत आहेत काय साहेब चपापलाच ताडकन उठून बाहेर आला म्हणाला काय काय बोलताय काय तुम्ही दादांनी मग खणखणीत आवाजात घडलेला सर्व प्रकार कथित केला त्यावेळी त्या कारखून मंडळीचे झालेले चेहरे मी कदापि विसरू शकणार नाही अर्थात साहेबांनी स्वतः लक्ष घालून आमचं काम करून दिलं ते वेगळंच आम्ही त्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर दादा म्हणाले छोटू मी या को डरने का नाही क्या आपण क्या के बाप का खाता आहे पुन्हा कोणाच्या तरी बापावर त्यांची गाडी घसरली आता प्रात्यक्ष दिलेली अशी शिकवणूक कोणी विसरणं शक्य आहे का मी माध्यमिक शाळेत असताना दादा हार्बर रेल्वे मुंबईला जे हार्बर लाईन आहे त्या हार्बर लाईनच्या रेल रे रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला ला लागून बॉम्बे पोर्ट एक केबिन आहे तिथे केबिन होते त्या केबिनवर जे अनेक वर्ष होते आणि त्यांनी आजूबाजूला असंख्य फुलझाडं फळझाडं फुल लावली होती चांगली जोपासली होती कधी कधी त्यांचं दुपारचं जेवण घेऊन मी जात असे त्यावेळेचा एक प्रसंग मला आठवतो त्यावेळी पॉकेट मनी वगैरे असे लाड तर नसायचेच त्यामुळे कधीकधी वडाळा ते रे रोड असा एकाच बाजूचं तिकीट काढून परतीच्या प्रवासाचं भाडं विना तिकीट प्रवास करून मी खाऊसाठी वाचवीत असे असाच मी एकदा डबा घेऊन गेलो त्यांना संशय आला असा त्यांनी विचारलं तिकीट कुठे आहे मी तिकीट दाखवलं मग रिटर्न तिकीट का नाही काढलं असं त्यांनी चौकशी केली मी त्यांना म्हटलं आता जाताना काढणारच आहे मी डबा ठेवून प्लॅटफॉर्मवर आलो आणि ते केबिनमधून पाहत असणार याचे लक्षात घेऊन तिकीट ऑफिसच्या दिशेने चालू लागलो त्यांच्या दृष्टिक्षेपाबाहेर पोहोचण्याची खात्री झाल्यावर पटकन रोळ रौल, रोळावर उडी मारून मी पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर चढलो आणि वडाळ्याला जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागलो झेमथिम दोन मिनिटं झाली असतील आणि काय अहो आश्चर्य कुणास ठाऊ कुठून पण दादा अचानक माझ्या शेजारी अवतरले माझाच बाप तो अरे मला म्हणाले मा, तिकीट दाखव मी ओशाळू हसून दात दाखवले तिकीट काढून देऊन मला त्यांनी घरी पाठवलं त्या दिवशी कामावून घरी आल्यानंतर माझी पाठ जी सडकून काढण्यात आली त्याची आठवण आली तर अजूनही माझ्या पाठीचे स्नायू ताठरतात आम्ही एकूण सहा भावंड आर्थिक सामाजिक सांस्कृतिक स्तरामध्ये आम्ही वाढलो तिथल्या इतर मुला मुलींप्रमाणेच गेलं फरक एवढाच होता की आमच्याकडे दादा होते दादांच्यामुळे आमच्या घरात सदैव वा अभ्यासाचं वातावरण असे रेल्वे कॉलनीतल्या आमच्या छोट्या घराच्या ओपन गॅलरीमध्ये टेबल खुर्ची थाटून माझा मोठा भाऊ म्हणजे जेडी रात्री उशिरापर्यंत काम करत असे त्याच्या टेबल लॅम्पचा उजेड खूप दुरून सुद्धा दिसत असे हे पाहून दादांबरोबरच्या इतर पालकांनी आपापल्या मुलामुलींसाठी नियम घालून दिला होता की जोपर्यंत जाधवांच्या घरातला दिवा विझत नाही तोपर्यंत तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे मी एस एस सी झाल्यावर एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यावेळी मला मिळालेले मार्क पाहून दादा अनंतातिशयानं हरखून गेले इतर विषयातल्या प्राविण्यांपेक्षा संस्कृतमध्ये मला मिळालेले गुण आणि त्याबद्दल मिळालेलं पारितोषिक त्यांना फार मोलाचं वाटलं अरे देवाईची भाषा म्हणून या बा म्हण लोकांनी आपल्याला ही भाषा शिकू दिली नाही आता पा म्हणा असं म्हणून माझ्या पाठीत भले शाबाचा दणका दादांचा आत्मविश्वास प्रचंड दांडगा मला पुरेशी लांब काठी आणून द्याल तर मी हा पृथ्वीचा गोल उलथून दाखवीन असं म्हणणाऱ्या आर्किमिडीज सारखा दादा बुद्धीप्रामाण्य व्हाती दादा प्रयत्नवादी होते कोणत्याही अंधश्रद्धेला जुमानणारे नव्हते माझा भाऊ सुधाकर एकदा खूप आजारी पडला डॉक्टरचे उपचार झाले पण गुण येईना त्याचा पाय वाळून जाईल की का अशी चिंता सर्वांना वाटत होती शेवटी आजी आणि आई या दोघींनी मिळून एखाद्या भगताला दाखवण्याचं ठरवलं या प्रकरणाला दादांची संमती मिळणं शक्यच नव्हतं हे लक्षात घेऊन दादा घरी नसताना एका देवऋषाला आमच्या घरी पाचारण करण्यात आलं देवऋषाने पूजेचं सर्व साहित्य मांडलं आणि सुधाकरला घेऊन माझे आई त्याच्या समोर बसली पूजा संपल्यानंतर त्या भगताच्या अंगात आला आणि तो घुमू लागला अचानकपणे दादा अनपेक्षितपणे दादा घरी आले आणि आपल्या घरात चाललेला तो प्रकार पाहून ते क्षणभर स्तंभित झाले पण पुढच्या क्षणी राग अनावर होऊन ते पुढे सरसावले आणि त्यांनी खाडकन त्या भगताच्या थोबाडीत एक सनसनीत ठेवून दिली भगताच्या अंगात आलेली देवी खाडकर उतरली आणि तो पूजेचं सर्व साहित्य तिथंच टाकून जीवाच्या आकांतानं पळून गेला माझी आई घाबरून थरथर उभी राहिली दादा आता तिला देखील जिवे मारतात की काय अशी आम्हाला भवंडांना भीती वाटली पण त्यांनी तसं काही केलं नाही त्यांनी कडक शब्दात आजीची आणि माझ्या आईची कान उघडणी केली आणि मुलांसाठी डॉक्टरचाच इलाज करावा हे बजावलं दादा कट्टर निरीक्षरवादी ते कधी देवळात गेले नाहीत त्यांनी कधी पूजा आरती केली नाही त्यांनी देवासारखं मानलं ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेबांवर त्यांची नितांत भक्ती होती श्रद्धा होती आणि म्हणूनच बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलं त्या महात्मा फुल्यांवरही त्यांची प्रचंड भक्ती होती महात्मा फुल्यांचा हा हाताना खऱ्या अर्थानं भारतीय शेतकऱ्याचा प्रातिनिधिक वेष वाटत महात्मा फुले आणि सावित्रीमाता फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी जे कार्य केलं सनातन धर्माचा प्रखर विरोध मोडून ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्याचं माझ्या बापाला अपरंपार कौतुक होतं एकोणीसशे तीस साली ते नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात सामील झाले ते केवळ मंदिर प्रवेशासाठी नव्हे रामाच्या दर्शनासाठी नव्हे तर त्यानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेबांचं रोज दर्शन होईल त्यांच्या जवळपास फिरकता येईल त्यांचे दोन शब्द कानावर पडतील या भावनेने त्याशिवाय बाबासाहेबांवर हल्ला होईल अशी काळजी होतीच साहजिकच आपला प्रतिकारही तेवढा जबर असला पाहिजे म्हणून तालमीतल्या आपल्या काही सहकाऱ्यांसह ते नाशिकमध्येच राहिले बाबासाहेबांच्या खालोखाल दादांना आदर होता तो कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याबद्दल दादासाहेब नाशिकचे म्हणजे आमच्या जिल्ह्याचे माणसं जोडण्याची जबरदस्त ताकद असलेले गोरगरिबी आणि अडाणी बांधवांबरोबर साधेपणाने राहणारे कोणत्याही खेड्यात कोणाकडेही जेवणाची अपेक्षा न ठेवता आपल्या कोटाच्या खिशात ठेवलेला गूळ आणि शेंगदाणे खाऊन दिवस काढलेले दादासाहेब त्यांना खरोखरच जनसामान्यांचे नेते वाटत बाबासाहेबांचे नाशिक आणि महाड हे दोन्ही सत्याग्रह यशस्वी झाले ते केवळ दादासाहेब गायकवाडांमुळे असं हो दादांचं मत होतं दादांनी गुरु बाबा महंत अशा लोकांना कधीही थारा दिला नाही ते सर्व गुरुंना बुवांना ढोंगी बाबा म्हणत असत संत गाडगे महाराजांवर मात्र त्यांचा प्रचंड विश्वास होता त्यांनी गाडगे महाराजांना जवळून पाहिलं होतं त्यांचे विचारही ऐकले होते देवाला नमस करू नका आणि केले असतील तर फेडू नका ही गाडगे महाराजांची शिकवण ही गाडगे महाराजांची शिकवण समाजातील अंधश्रद्धा दूर करू शकेल ज्ञानाचा प्रकाश देऊ शकेल असे त्यांना वाटे गाडगे महाराजांबद्दल त्यांनी सांगितलेली एक मजेदार आठवण आहे त्या काळात उच्च शिक्षण घेऊन सरकारी मोठ्या सरकारी पदावर नोकरीला असलेले आमच्या समाजातील एक अधिकारी मलबार हिलवर राहायला गेले गृहप्रवेश समारंभासाठी त्यांनी गाडगे महाराजांना बोलावलं होतं सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर अधिकारी महादायांनी मोठ्या आयटीत गाडगे महाराजांना विचारलं बाबा आहे की नाही मी पहिल्या दलित मलबार हिलवर राहणारा त्यावेळी गाडगे महाराज म्हणाले ते बरोबर आहे पण जर तो तुझा बाप म्हणजे अर्थाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर तुझा बाप परळच्या सिमेंट चाळीत राहिला नसता तर तू या मलबार हिलवर कधी पोचू शकला असतास स्वातंत्र का स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे पाहण्याची दादांची दृष्टी वेगळी होती सावरकरांचं साहित्य कविता वगैरे त्यांनी काही वाचलं नव्हतं परंतु त्यांना एक वीर पुरुष म्हणून मानत असत सावरकरांनी भर समुद्रात बोटीतून मारलेली उडी आणि पोहून गाठलेला किनारा ही गोष्ट जणू काही आमन आम्हा भावंडांना माहितीच नाही अशा थाटात ते पुन्हा पुन्हा सांगत असत सा। त्यांना कुठलीही धाडसी गोष्ट आवडत असे एक धाडसी नेता म्हणून ते सावरकरांना अवश्य मानत असत राव बहादूर सी के बोले सुरबा नाना टिपणीस आचार्य दोनदे हे दलित समाजातील नसताना सुद्धा त्यांनी आंबेडकर चळवळीत किती हिरदीने भाग घेतला होता हे दादा आवर्जून सांगत असत आणि त्या पार्श्वभूमीवर नंतरच्या रिपब्लिकन पक्षात दलित चळवळीत पडलेली फाटाफूट त्यांना विषण्ण करत असे दादा पोर्ट चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते ज्यावेळी नाडकर्णी हे पोर्ट्रसचे चेअरमन म्हणून आले आणि त्यांना समजले की आपला एक कामगार ज्याचा मुलगा आय एस मध्ये आहे त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी माझ्या वडिलांना दादांना भेटायला बोलावलं दादा त्यांच्या समोर अवघडून बसले होते नाटकर्णी साहेब म्हणाले बीपीडीच्या इतिहासात आजवर कुठल्याही अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा मुलगा आहे झालेला नाही तुमच्या मुलाने ही मुला कर्तबगारी बजावली याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो साहेब जे आशीर्वाद आहे बाबासाहेबांची पुण्यही आहे तुमच्या मुलाला तुम्हीच घडवलं शिक्षणासाठी उत्तेजन दिलं त्याच्या यशात तुमचा मोठा वाटा आहे बीपीटी मधल्या इतर कामगार आणि अधिकाऱ्यांना हे उदाहरण ठरावं म्हणून तुमच्यासाठी मी काहीतरी करण्याच्या विचारात आहे दादा म्हणाले तुम्ही या वेळेला काय करू शकणार तुम्ही मला वरची जागा तर देऊ शकणार नाही कारण तेवढं माझं शिक्षण नाही आहे आणि त्याच्यावर तुम्ही मला जागा दिली तर मी ते काम करू शकणार नाही जर तुम्हाला नोकरीत एक वर्षाची मुदत वाढवून मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल नाटकणी साहेबांनी विचारलं साहेब मला आता त्याची गरज नाही माझी दोन पोरं मार्गाला लागलेली आहेत उरलेली दोन शिक्षण पुरी करतील त्याच्यामुळे रिटायर झाल्यानंतर नोकरी करण्याची माझी अजिबात इच्छा नाही नाडकर्णी साहेब म्हणाले बघा मी तुमच्यावर सोडतो त्यावेळी दादा काय म्हणाले बघा त्यापेक्षा साहेब ते म्हणाले दा ज्यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं नसल आणि बापाच्या रिटायर होण्यामुळे ते पुढं होऊ शकणार नसेल अशा एखाद्या कामगाराला एखादं वर्ष वाढवून द्या माझ्यापेक्षा दुसऱ्या गरजवंताची गरज पुरी करा नाटकर्णी साहेब आवाज झाले त्यांनी हात पुढे करून दादांचे हस्तांदोलन केलं म्हणाले तुम्ही मनानंही खूप मोठे आहात दादा बीपीटीच्या रेल्वे विभागात काम करत होते त्यावेळी बापट नावाचे एक रेल्वे मॅनेजर होते ते नंतर कांडला पोर्ट ट्रस्टचे चेअरमन झाले बापट कुशाग्र बुद्धीचे अतिशय दराळ असलेले दिसायला देखणे त्यांच्या आवाजातच त्यांचा अधिकार जाणवत असे त्यामुळे त्यांच्याशी बोलताना समोरचा कनिष्ठ अधिकारी घाबरून जात असे हे बापट साहेब रेल्वे मॅनेजर असताना एकदा अचानक दादांच्या केबिनमध्ये घुसले दादांनी त्यांना आधी कधीच पाहिलं नव्हतं हो दादा रागावले त्यांना म्हणाले तुम्ही ताबडतोब बाहेर जा माझी परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही आतमध्ये आलेच कसे बापटांनी बाहेर जाऊन मी आत येऊ शकतो का असं विचारल्यानंतर दादांनी त्यांना आत येऊ दिलं बापटांनी स्वतःची ओळख करून दिल्यानंतर दादा मात्र वरमले पण बापट साहेब मात्र खुश झाले त्यांनाही जाब विचार जाब विचारणारा कामगार आहे जाणीवने जाणीवेने ते, ते सुखावले आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवलं शिस्तप्रिय माणसांना शिस्तप्रिय माणसं आवडतात त्या काळी सर्व दलित समाजावर प्रभाव टाकणारे नाशिकचे शाहीर वामनराव करडक यांनी लिहिलेल्या गीतांमुळे बाबासाहेबांच्या चळवळीचा नेमका अर्थ आमच्या अडाणी स्त्रियांपर्यंत पोहोचवा असं दादांना वाटत होतं जे काम दहा पुढारी आपल्या शंभर भाषणातून करू शकत नव्हते ते काम वामनदादा कर्डक एकेका गीतातून करत असत हे वामन दादा कर्डक शेवटपर्यंत झोपडीवादा घरामध्ये राहाल राहत असत याची विलक्षण खंत दादांना वाटत असे शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमरशेख हे दोघेही त्यांना आवडत असत तमाशाला ते गंमत म्हणायचे भाऊ बापू मांग नारायण गावकर शिवासंभा कोल कौल, कौल, कौलापूरकर किंवा काळूवाळू हेही त्यांच्या अतिशय आवडीचे दादांची शैक्षणिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर त्यांना जलसा आणि तमाशा आवडणं हे स्वाभाविक होतं मात्र पंडित भीमसेन जोशी आणि गुलाम अली यांचं गायन सुद्धा ते मन लावून ऐकायचे सितारा देवी हा तर त्यांचा वीक पॉइंट होता सितारा देवीचं नृत्य पाहत असताना दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं हा एक विलक्षण अनुभव असायचा पुढच्या जन्मी मी सितारा देवीबरोबर लग्न करणार आहे असं ते गमतीने म्हणत असत एकोणीसशे सत्तर साली दादा सेवानिवृत्त झाले लवकरच त्यांना हृदयविकाराचा धटका आला त्यावेळीपर्यंत ते विड्या ओढत असत डॉक्टरने त्यांना धुम्रपान सोडण्याचा सल्ला दिला अरे चाळीस बरेच के छोड सकते हे या सबबीवर त्यांनी तो धुडकावून लावला मग डॉक्टरांनी सल्ला दिला यांना विड्यांऐवजी कमीत कमी चांगल्या कमी प्रतीच्या सिगरेट तरी ओढायला द्या जा लगेच मोठा भाऊ म्हणजे जेडी गेला आणि त्या स्टेट एक्सप्रेस ट्रिपल फायव्ह स्टेट एक्सप्रेसची पाकिटं घेऊन आला मला तो दिवस चांगलाच आठवतो हो आमच्या घरामध्ये नेहमीप्रमाणे गावाकडे एक पाहुणा आलेला होता हे दोघेही बसले होते दादांनी खिशातून ते पाकिट काढलं स्टेट एक्सप्रेसचं पाकिट काढलं ते त्यांना उघडता येईना का त्याच्या भोवती कशी एक रिंग असते त्याने ते ताकदीने ते, ताक ते तोडलं एक सिगरेट पाहुण्याला दिली एक सिगरेट स्वतः घेतली दोघांनी सिगरेट शिलगावली आणि एक झुरका -एक घेतला आणि एकमेकाकडे पण कुठ दम नाही अशा प्रकारचं ॲक्शन केली माझा भाऊ दिनेश तिथे होता त्याला ना तो म्हणाला दा दा दा, दादा अहो ही सिगरेट इंग्लंडच्या राणीच्या ऑर्डरनं तयार करण्यात आलेली आहे आणि तुम्ही काय म्हणता याच्यात काय दम नाही आहे असं कसं काय त्याच्यावर दादांनी दिलेलं उत्तर त्याची त्यांच्या व्यक्तिमत्वाची पुरेपूर साक्ष पटवणारं होती ते म्हणाले हे पाय बाळा त्या इंग्लंडच्या राणीचं मला काही सांगू नको बरं का त्या इंग्लंडच्या राणीने कधी माझी शिवाजी विडी ट्राय केली का जर का तिनं माझी शिवाजी विडी ट्राय केली तर तुमचं सिगरेट ती फेकून देईल आता याच्यावर कोण काय बोलणार त्यांच्या पिढीतल्या इतरांप्रमाणे दादांनाही नवीन फॅशनचा तिटकारा होता मात्र समवयांपेक्षा समवयस्कांपेक्षा त्यांचा दृष्टिकोन पुष्कळच खेळाडूपणाचा होता असं म्हणावं लागेल तरुण मुली एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान ज्यावेळी पँट्स घालू लागल्या त्यावेळी ही प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांचा एक मित्र म्हणाला तर मला आठवतं आयला या आवा आता पॅन्टी घाली तर मागून पाहिलं तर समजत बी नाही आऊ आहे का गडी माणूस आहे दादानी डोळे मिचकावत त्याची समजूत काढली समोरून पाहिलं तर कळतं ना बाबा झालं अर्थात त्यांच्या सोशिततेचाही कधी कधी अंत पाहिला जात असे अगदी अलीकडच्या काळात आपल्या नातवाला नवीन आणून मुद्दाम फाडलेले जीन्स घालताना बघून हे गरिबीचं स्वंग आणायची गरज काय असा त्यांना पडलेला प्रश्न अनाठाई होता असं म्हणता येणार नाही दादांची मतं बरोबर असोत किंवा चूक पण ती ठाम स्वरूपाची असोत त्यामुळे कोणाचाही मुला हिजा न ठेवता परखडपणे विचार मांडण्याची त्यांची प्रवृत्ती होती त्यामुळे कित्येकदा आम्हाला भावंडांची पंचायत होत असे एकदा कुठल्याशा समारंभामध्ये एका जिल्हाधिकाऱ्याची भेट झाली संभाषणामध्ये कसला तरी वाद उद्भवला आणि दादा तावा तावाने त्या जिल्हाधिकाऱ्याला आपला मुद्दा पटवून द्यायचा प्रयत्न करू लागले कलेक्टर साहेब शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते मात्र आजूबाजूच्या राजापेक्षा राजनिष्ठ असलेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना धोबड दिसणारा हा माणूस कलेक्टर साहेबांशी असा अरेरावीनं बोलतो म्हणजे काय असं वाटायला लागलं त्यांच्यापैकी एकाने दादांना बाजूला घेऊन दमात घ्यायचा प्रयत्न केला ओ दाद मी कोणाशी बोलताय ते कलेक्टर साहेब आहेत कलेक्टर साहेब दादांनी त्याच्याकडे पाहिलं मग कलेक्टर साहेबांकडे नजर टाकली आणि समारंभातल्या सर्वांना ऐकू जाईल अशा खण आवाजात ते म्हणाले अरे हा साहेब कलेक्टर असेल पण मी कलेक्टर साहेब बाप आहे म्हणजे पुन्हा बाप आलाच गंमत म्हणजे योगायोगानं वेळी आमचा मोठा भाऊ जेडी हा परभणी जिल्ह्याचा कलेक्टर होता त्यामुळे दादांचं विधान हे अक्षरशः खरं होतं त्यामुळे त्यांना सल्ला देणारा झाला खरा मात्र कुठे पाहावं ते कळेना दादा वरचेवर आजारी पडू लागले अशा वेळी ॲडमिट व्हायचं म्हणजे त्यांची निवड बोरीबंदर स्टेशन जवळच्या सेंट जॉर्जेस इस्प इस्पितळाच्या नर्सिंग होमची तिथं वॉर्ड बॉय पासून डॉक्टरच्या डॉक्टरांपर्यंत सर्वांची त्यांची दोस्ती सर्वांचा दिलखुला स्वभाव तिथे त्यांना मनापासून सर्वांना त्यांचा दिलखुला स्वभाव तिथे आवडत असे तिथल्या नर्सना तर काळी नट्टी बुट्टी जाडी अशी टोपन नावं दादांनी देऊन टाकली होती आणि त्या टोपण नावाने ते त्यांना हाकसुद्धा मारत असत गंमत म्हणजे त्याचा कोणालाही राग येत नसे एकदा जिला ते काळी म्हणून संबोधित असत त्या नर्सने त्यांना आठवण करून दिली बाबा तुम्ही पण काळे आहात बाबा म्हणाले म्हणजे दादा म्हणाले हा ते बरोबर आहे पण तू सरकार धवट काळा नाहीये आपला काळा रंग म्हणजे कसा आहे एकदम पक्का रंग जाय तो पैसा वापस क्या ती बिचारी निरुत्तर झाली त्यांचं एकोणीसशे बहात्तर सालच्या सुमारास मोठं ऑपरेशन झालं एक किडनी काढून टाकण्यात आली त्यावेळी सेंट जॉर्जेस मध्ये रात्री त्यांच्या सोबतीला मी जात असे एकदा संध्याकाळी मी जाऊन पोहोचलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला पाच सहा नर्स त्यांच्या भोवती कोंडाळ करून बसल्या होत्या आणि त्यातली एक मल्याळी नर्स त्यांना काय ग सख काय सखू हे गाणं साभीनं गाऊन दाखवत होती आमच्या दादांचा चारमच असा वेगळा होता माझ्या लग्नापूर्वी वरचेवर माझ्या लग्नासंबंधी घरामध्ये चर्चा होत असे माझा स्वतंत्र माझ्या स्वतंत्र बाण्याची कल्पना असल्यामुळे की काय परंतु माझी निवड मी स्वतः करणार हे सर्वांनीच गृहीत धरलं होतं कोणीतरी नातेवाईकाने सुचवलं होतं भाऊ आपल्या जातीची एखादी गरीब मुलगी पाहून लग्न कर म्हणजे एका कुटुंबाचं कल्याण होईल त्याचं उत्तर मला मुळीच द्यावं लागलं नाही दादांनीच त्याचा समाचार घेतला ओ शाळाने दुसऱ्या कोणाचं कल्याण होईल म्हणून माणूस लगीन करतो काय का तुम्ही म्हणता तसं करून एका कुटुंबाचं कल्याण होईल पण सगळ्याचं कल्याण करायला हा काय सगळ्यांच्या पुरुषी लग्न करणार आहे का लग्नामध्ये ज्यानं जोडीदार निवडायचा मग तो गरीब असून ते श्रीमंत ती चर्चा अशीच वाढत गेली नंतर दादांनी चर्चेचा ट्रॅक बदलला अचानक ते मला म्हणाले तू स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवतो ना मग एखाद्या भंग्याच्या पुरीशी लग्न करीन दाखवत हो। मी विचारलं दादा लगीन करताना जोडीदार निवडायचा का तिथे जा दादा पटकन म्हणावर आले म्हणाले आ हे म्हणणं बरोबर आहे समजून उमजून जोडीदार निवडायला पाहिजे जोडीदार बरोबर नसेल तर संसाराचा गाडा काही नीट चालत नाही माझं एकच सांगणं आहे तुझ्या पुरीला जोडीदार म्हणून निवडशील ना तिची जात काही तरी ले ले का असली तरी तू माग पुढं पाहू नको खरोखरच मी मागे पुढे पाहिले नाही जीवनसाथी म्हणून मी निवडलेली वसुंधरा दादांच्या हिशोबात वरच्या जातीची होती मग मात्र दादा थोडेसे अस्वस्थ झाले ते मला म्हणाले अरे हे लोक आपल्या पोराईशी लग्न करतात कारण त्याला हुंडा वाचवायचा असतो मी सांगितलं या लोकांच्या बाबतीत असं आहे असं मला वाटत नाही पण समजा तसं असलं तरी तिघेत आपला काय तोटा आहे आपण हुंडा घेणार होतो का नाही ना मग आपलं नुकसान काय दादांना ते तात्काळ पटलं माझी मी विचारपूर्वक केली आहे किंवा काय याची सहनिशा त्यांनी केली आणि त्यांची खात्री पटल्यावर आनंदाने त्यांनी आमच्या प्रेमविवाहाला संमती दिली त्यामानानं घरातल्या इतर काही जणांची समजूत काढणं मला थोडंसं कठीणच गेलं दादांच्या पुरोगामित्वाची प्रचिती वेळोवेळी येत असे पदोपदी येत असे सुनांनी नोकऱ्या करायच्या नाहीत असा तोपर्यंत आमच्या घरातला संकेत त्याला कोणाचा एक कट्टर विरोध नसला तरी आपल्या पत्नीने नोकरी करावी अशी असा कोणत्याही भावाचा आग्रह देखील नव्हता त्या उलट स्त्रियांनी आपलं स्वतंत्र व्यक्तित्व जोपासलं पाहिजे वाटल्यास नोकरी केली पाहिजे असं दादांचं मत होतं त्यातून माझी पत्नी वसुंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापकी करणार म्हटल्यावर तिच्यापेक्षा त्यांच्याच उत्साहाला आवर घालणं कठीण गेलं सेवानिवृत्ती झाल्यानंतर घरी असताना वेळ कसा घालवायचा हा त्यांच्यापुढे मोठाच प्रश्न होता वाचन चिंतन मनन करणे ते शक्य नव्हतं शिवाय तांत्रिक कामं करण्यात आयुष्य गेल्यामुळे रिपेअरिंग करण्यावर त्यांचा भर असे अगदी व्यवस्थित चालणारी यंत्रसुद्धा त्यांच्या रिपेरिंगच्या कचाट्यातून सुटत नसत एकदा भल्या सकाळी मला ते म्हणाले छोटूमिया ये अलार्म घडी आहे ना मिया ये जो अलार्म घडी आहे ना ये बहुत टिक, -टिक आवाज करती करते दादांचा रोख लक्षात आला मी म्हटलं दादा ते घड्याळ व्यवस्थित चाललेलं आहे त्याचा आवाज सुद्धा पूर्वी येत होता तेवढाच येतोय तरी तुम्हाला ते रिपेअर करायचंच असेल तर जरूर करा माझं तिरकस बोलणं सिरियसली घेण्याच्या मनस्थितीमध्ये ते नव्हते त्यांचा निश्चय झाला होता त्यांनी ते घड्याळ उघडून सुट्ट केलं आणि घासून पुसून त्याची पुन्हा जुळणी केली कधी काळी ते घड्याळ जी होते आहे तो पण तोपर्यंत सराव गेलेला त्यातून नजर थकलेली त्यामुळे ते व्हायचं तेच झालं एरवी व्यवस्थित चाललेलं घड्याळ बंद पडलं अगदी न राहावल्यामुळे मी त्यांना म्हणालो बाकी काही म्हणा दादा त्या घड्याळ्याचा आवाज तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम बंदच करून टाकलं त्यांना वाईट वाटलं आता पूर्वीच्या टायमाप्रमाणे घड्याळं बनवीत नाहीत असं काहीसं ते पुटपुटले मग मलाच वाईट वाटलं त्यानंतर आम्ही सर्वांनीच त्यांच्या रिपेरिंगच्या वेळाबद्दल खिलाडूपणाचा दृष्टिकोन स्वीकारला उतार वयात ते क्वचित रागवायचे पण रागावले तर पूर्वीसारखा त्यांचा जमदग्नी होत नसे अगदी लहान मुलासारखे गाल फुगून फुरंगटून बसायचे चूक कोणाची असली तरी त्यांची मनधरणी करण्याचं काम माझ्याकडे असायचं शेंडेफळ म्हणून असेल किंवा आम्हा दोघांमध्ये जी एक वेगळी केमिस्ट्री होती त्यामुळे असेल पण त्यांची समजूत काढण्याचं काम माझ्याकडे येत असे खरं अशा परिस्थितीत माझा रामबाण उपाय म्हणजे जाऊन त्यांचे पाय पकडून माफी मागणे त्यातलं नाटक त्यांना कळत असे मग थोड्याच वेळात आपलं बोळक सावरत गुदगुदू हसा लागायचे आणि म्हणायचे एक नंबर का बदमाश असं त्यांनी म्हटलं की समजायचं दादांचा राग गेला रा। दादांच्या उतारवयात आम्हा दोघांमध्ये जी एक वेगळी केमिस्ट्री तयार झाली होती त्यामुळे बापलेखाच्या नात्यावर स्वाभाविक पडपणे पडणाऱ्या बंधनाचा आम्हाला कधीकधी विसर पडत असे परिणामता त्यांच्याशी बोलताना कधी कधी अभावितपणे मी नको तेवढ्या मोकळेपणाने वागत असे एकदा बोलता बोलता मी अचानक म्हणालो दादा तुम्ही ते फॅमिली प्लॅनिंग नाही केलं ते बरं झालं चुकून मी त्यांच्या खाजगी जीवनावर घसरलं होतो ते त्यांना फारसं रुचलं नसलं नसावं त्यांची मुद्रा गंभीर जरा कडवटपणे मला म्हणाले काय रे बाबा मी म्हटलं अ दादा तुम्ही दो या तीन वर थांबला असता तर मी झालोच नसतो त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य क्षणात विरघळून गेलं आपलं बोळकं दाखवत ते साला एक नंबर का बदमाश म्हणून त्यांनी टाळी दिली दादांची बुद्धी सर्वस्पर्शी सर्वव्यापी सर्व मग दादाबाईंचे मतभेद झाले नसते तरच नवल त्यांची भांडणं म्हणजे आम्हा सर्वांच्या करमणुकीचा विषय किंवा त्यांचे मतभेद न होत नसले तर कित्येकदा मी ते घडवून आणत असे अगदी सोपं काम आईला चिथावणी द्यायची असेल तर म्हणायचं तू एवढी गोरी गोमटी मग याच्या काळ्या माणस लगीन केलं बास झालीच सुरुवात त्या दादांना सल्ला द्यायचा या बुड्ढी बहुत खिटपीट करतीये इसको छोड के आप दुसरी शादी क्यों नाही करते त्यानंतर पुढचे दोन तास भरगच्च करमणुकींची निश्चिती अर्थात ही भांडणं लुटपुटीची आहेत त्याच्यामागे एकमेकांबद्दल अपार प्रेम दाटलेलं आहे याची आम्हाला पुरेपूर जाणीव असायची आई नाशिकला वरचेवर जात असे परत त्यांना तिची गाडी चार वाजता मुंबईला पोहोचणार असेल तर बारा वाजताच कोट टोपी घालून दादर स्टेशनवर जायला दादा तयार मात्र एकमेकांची भेट झाल्यावर प्लॅटफॉर्मवरच कुठल्या तरी निमित्तानं भांडणाला सुरुवात होणार हेही ओघानं आलंच बहुतेक सेल्फ मेड व्यक्तींची मतं असूनही एवढी ठाम स्वरूपाची असतात त्यांना वेगळं काही पटवून देणं सर्वथा अशक्य असतं एरवी अतिशय तर्कसंगत विचार करणाऱ्या दादांना दोन गोष्टी मी कधी पटवून देऊ शकलो नाही एक खाण्याबद्दल आणि दुसरं चष्म्याबद्दल उतार वयात प्रत्येकाची पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे आहार हळूहळू कमी करत जाणं आवश्यक असतं हा माझा युक्तिवाद कधीही त्यांच्या पचनी पडला नाही कमी खाल्लं तर ता मला ताकद कशी येणार आणि ताकद आली नाही तर मी बरा कसा होणार हा त्यांचा मुद्दा ते शेवटपर्यंत मांडत राहिले तीच गोष्ट चष्म्याच्या चे निवडीची कोणताही नवीन चष्मा आणल्यानंतर दोन तीन दिवसात हा चष्मा बराबर नाही असा शोध त्यांना लागत असे मग त्या डॉक्टरचा उद्धार मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न अहो दादा चष्म्याचा नंबर ठरवताना डॉक्टर तुम्हाला वेगवेगळे चष्मे लावायला लावतो त्यावेळी तुम्ही जे सांगाल त्यावरून तो तुमचा नंबर ठरवतो मग जर तुमचा नंबर चुकला तर त्या डॉक्टरचा काय दोष अरे तो डॉक्टरच चक्रम होता अशी त्या डॉक्टरची आणि त्याने दिलेल्या चष्म्याची वासलाच लागत असे दोन चार दिवसांनी दादरच्या टिळक ब्रिजवर एक फेरफटका तिथे रस्त्यावर जुने चष्मे घेऊन बसलेल्या एखाद्या फेरीवाल्याकडचा चष्मा बराबर बल फीट असल्याचा साक्षा अचानक अच्छा, साक्षात्कार दादांना होत असे मग डॉक्टरने व्यवस्थित तपासणी करून दिलेला नवा चष्मा टाकून देऊन रस्त्यावर घेतलेला जुना चष्मा वापरला जात असे आणि दोन चार महिन्यांनी पुन्हा नव्या चष्मेवाल्याकडे नव्या उत्साहानं जायला दादा मोकळे इतर तमाम सेवानिवृत्त लोकांप्रमाणे आणि सध्या लॉकडाऊन मध्ये असलेल्या अनेक लोकांप्रमाणे टी व्ही पाहण्यावर त्यांचा भर आमची माती आमची माणसंपासून न कळणाऱ्या प्रादेशिक चित्रपटातील सर्व कार्यक्रम ते पाहत असत तमाशा प्रधान मराठी चित्रपट लागला की दादा खुश हिंदी चित्रपटांबद्दल मात्र प्रचंड राग हिरो हिरोईनचं एकमेकांच्या बागेत पळणं किंवा इथं धांगडधिंगड अजिबात रुचत नसे अरे माणसाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायला पाहिजे हे काय साले नुसते बाईसाठी मारामारे करतात समजे बाईल येणे सारे लगीन झालं की यायचं काम झालं यांच्यापासून काय बोध घेणार चित्रपटाला ते खेळ म्हणायचे खेळ कसा पाहिजे खेळ धाडशी पाहिजे बघून रगात सासळलं पाहिजे त्याला म्हणतात खेळ एकदा रिगल थिएटरमध्ये गन्स ऑफ नेवरॉन्स लागला होता अचानक माझ्या मनात कल्पना आली म्हटलं दादांना धाडसी खेळ हवा आहे ना चला त्यांना आपण तो चित्रपट दाखवूया त्याची कथा मी त्यांना थोडक्यात समजावून सांगितली आणि आम्ही दोघेच तो चित्रपट बघायला गेलो प्रौढत्वी निजे शैशवा असं जपणे वगैरे आपण म्हणतो परंतु गन्स ऑफ नेवरॉन्स म्हणताना दादांमधल्या शैशवाचं जे दर्शन झालं ते स्थिमित करणारं होतं गन्स नष्ट करण्यासाठी डोंगरावर चढणाऱ्या ग्रेगरी पेकचा पाय थोडा जरी घसरला तरी अरे अरे संभाळ बाबा संभाळ असे उद्गार अँथनी क्वीन्स स्टेनगन घेऊन डावीकडच्या जर्मन अधिकाऱ्यावर नजर ठेवून दबा धरून बसलेला आणि उजवीकडून एक जर्मन सैनिक दबत्या पावलांनी त्याच्यावर चाल करून येतोय आणि दादा इकडे ओरडतायत अरे इकडे बघ इकडे बघ तिच्या आयला दादा चित्रपट पाहण्यास सर्वस्वी रंगून गेले होते आणि मी त्यांचं निरीक्षण करण्यामध्ये रंगून गेलो होतो गन्स ऑफ नेहरॉन हा चित्रपट लक्षावधी प्रेक्षकांनी पाहून एन्जॉय केला असेल मात्र तो न पाहता देखील इतका अवर्णनीय आनंद मिळवणारा माझ्यासारखा प्रेक्षक विरळाच म्हणावा लागेल भारत सरकारची नॅशनल स्कॉलरशिप मिळवून अर्थशास्त्रामध्ये पी एच डी करण्यासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मी अमेरिकेला निघालो त्यावेळी दादांची प्रकृती ढासळलेली होती दृष्टी धुसर झाली होती मात्र अनेक पिढ्यांचा भूतकाळ त्यांच्या नजरे पुढून स्वच्छपणे तरळून जात असावा त्यांना अवर्णनीय आनंद झाला होता ते एवढेच म्हणाले गावाची येस सांभाळण्यामध्ये आपल्या बापदाचं आयुष्य गेलं आता मोह पोरगा सगळ्या देशाची येस औलांडून शिक्षणासाठी अमेरिकेला जातो आता मला सगळं मिळालं आता मी मरायला मोकळा झालो खरं तर आपण तीन चार वर्षांनी परत येऊ त्यावेळी दादा हयात असतील किंवा काय या कल्पनेनं माझं मन आधीच सैरभैर झालं होतं त्यातून त्या असं बोलायला लागल्यामुळे मी आणखीच चिंतित झालो केवळ काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो अरे ऐसा कैसा चले का दादा अभि तो आपको दुसरा शादी करना है ना त्या विनोदामागशी अगतिकतेची भावना दादांना स्पष्टपणे जाणवली असावी ते म्हणाले अरे हम तो भूल ही गे याचा अगर तुम्हाला ऐसा विचार आहे तो फिर हम नाही मरेंगे त्यांची इच्छाशक्ती दुर्दम्य मधल्या काळात त्यांना हृदयविकाराचे अनेक झटके येऊन गेले तरी ते खचले ना नाहीत मी अमेरिकेत असताना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांना आलेला अटॅक इतका मोठा होता की डॉक्टरने सांगून टाकलं की फार फार तर काही तास जगतील सर्वांनीच आशा सोडली होती दादा मात्र हार जाणाऱ्यांपैकी नव्हते ते माझ्या भावाला एका भावाला दिनेशला म्हणाले घाबरू नकोस छोटू येईपर्यंत मी मरणार नाही दिनेशने ताबडतो अमेरिकेला फोन लावला मी तातडीने मुंबईला येऊन धडकलो विमानतळावरून थेट सेंट जॉर्जेस रुग्णालयात अमेरिकेहून मी त्यांच्यासाठी आल्याचा धसका त्यांनी घेऊ नये म्हणून त्यांना सांगितलं की रिझर्व्ह बँकेच्या कामासाठी भारतात यावं लागलं आणि म्हणून वाकडी वाट करून मी मुंबईला आलो अर्थात माझं खोटं बोलणं त्यांच्या लक्षात आलं ते म्हणाले तुम साला एक नंबर का बदमाश आहे काय को वापस आया तुम जब तक डिग्री लेके वापस नहीं आएगा तब तक हा वाला नाही आहे तुम जाओ आपली पढाई करो अनपेक्षितपणे अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठाने एकोणीशे पंच्याऐंशी साली मला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून सन्मानित केलं पारितोषिक घेऊन मी घरी आलो पत्नीला आणि मुलांना ती आनंदाची बातमी सांगत असताना माझे डोळे भरून आले प्रकर्षाने आठवण झाली त्या क्षणी ती दादांची मनात विचार आला या पारितोषिकाचे खरे मानकरी माझे दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्च फॉर एक्सलन्सची शिकवण खऱ्या अर्थानं कोणी रुजवली असेल तर ती दादांनी वाटलं आज दादा इथे हवे होते अमेरिकेत एवढी वर्ष राहिल्यानंतर मला एकाकी वाटलं ते त्या क्षणी त्या क्षणी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा दादांचा भले अभ्यासचा दणका पाठीवर दणका मला हवा हवासा वाटत होता डॉक्टरेट मिळवून एकोणीसशे शहाऐंशी साली मी मायदेशी परतलो त्यावेळी दादा जरा जर्जर झाले होते अत्यंत शाबूत अगदी शेवटपर्यंत वैचारिक प्रगल्भतेने त्यांनी इतरांना आश्चर्याचे धक्के द्यायचं सोडलं नाही मी नुकताच परत आलो होतो त्यांनी मला माझ्या संशोधनाविषयी विचारलं आता अर्थशास्त्रासारख्या विषयातल्या क्लिष्ट संशोधनाबद्दल सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणं कर्म कठीण तरी त्यांच्या समाधानासाठी मी आपल्या परीतनं प्रयत्न केला त्यांचा पुढचा प्रश्न होता याचा सामान्य माणसाला उपयोग काय अर्थशास्त्रातल्या गाढ्या पं पंडितांना ज्यांचा विरस विसर पडतो त्या नेमक्या वर्मा वर्मावर दादांनी बोट ठेवलं होतं मी चकित झालं मग त्यांनी मला बजावलं तू जो अभ्यास करशील जे संशोधन करशील त्याचा रस्त्यावरच्या सामान्य माणसाला उपयोग होणार नसल तर ते सगळं झूठ आहे ऑफिसमधून परत आल्यानंतर रात्री उशीरपर्यंत नियमितपणे माझं वाचन लेखन संशोधन चालू असतं माझ्या साध्या भोळ्या आईला त्याचं फार आश्चर्य वाटायचं आता तू एवढे बुकं वाचले एवढ्या इलायातलं जाऊन एवढ्या डिग्र्या घेऊन आला मग आता आणखी काय आलं एवढा अभ्यास करायचा जीवाला जरा शिश्रांती नको का त्याचं स्पष्टीकरण माझ्याऐवजी दादांनी केलं ते म्हणाले सोने तू तर गद धडत राहिलीस अगं डिग्री मिळाल्यावर अभ्यासाला जास्ती जोर यायला पाहिजे ही डिग्री म्हणजे ड्रायव्हिंगच्या लायसनवानी राहते आता लायसन मिळाल्यावर ला ड्रायव्हर गाडी कशी चालवतो का बंद करतो तसंच हे आहे आता छोटू मियाच्या संशोधनाची गाडी कशी चालते कशी पळते हे आता पाहायचं डॉक्टरेटच्या डिग्रीबद्दल एवढा समर्पक पर्स्पेक्टिव्ह अमेरिकेतील एखादा विद्वान प्राध्यापक सुद्धा देऊ शकला असता किंवा काय याची शंकाच आहे कारण शाळेतल्या जगातील कुठल्याही डिग्र्या न मिळालेले दादा जगाच्या शाळेतल्या सग सगळ्या डिग्र्या समस्त डिग्र्या अक्षरशः कोळून प्यालेले होते त्यानंतर काही महिन्यांनी दादांनी मला जवळ बोल मुद्रा गंभीर अचानकपणे म्हणाले बाबासाहेब डिग्री घेऊन विलयातून परत आले त्यावेळी त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळाली असती पण त्याने आपल्या लोकांची चळवळ सुरू केली तू बी अमेरिकेतून डिग्री घेऊन आला मग बँकेची नोकरी काय काय करतोस मी म्हटलं अहो दादा बाबासाहेबांची गोष्ट वेगळी होती ते देवाच्या जागी होते मी सामान्य माणूस हे म्हणणं मला पटत नाही तुझ्या सारख्या शिकल्या सवरलेल्या तरुण मंडळींनी राजकारणात जाऊन लोकांची सेवा केली पाहिजे शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो दादा आजकाल राजकारणात जाऊन कोणी लोकांची सेवा करीत नाही ते दिवस गेले आता आता राजकारणात जास्त करून गुंड लोकच भरलेले आहेत अर्थात दादा गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते ते म्हणाले तो क्या साधा एक नंबर का बदमाश आहे त्यावर माझ्याकडे उत्तर नव्हतं दादांच्या आयुष्याची पहिले दहा वर्ष सोडली तर उरलेली उरलेली सात दशकं मुंबईत गेली अ दादांच्या दादांमधला शेतकरी शेवटपर्यंत जागा होता शेवटची एक दोन वर्ष त्यांची दृष्टी फार फार अधू झाली होती तरी हवेत गारवा आला तरी ते खिडकीजवळ जाऊन उभे राहायचे दुसरं डोळ्यांनी आकाशाकडे पाहायचे आणि विचारायचे पाणी आला का रे हे शेतकरी आपले लय डोळे लावून बसले असतील त्यावेळी माझा मोठा भाऊ कृषी विभागाशी संबंधित विभागाचा सचिव होता हे त्याला ठाऊक होतं मग ते मला सांगायचे भाऊला सांग गरीब शेतकऱ्याईकडे लक्ष दे त्या लय हाल असतात दादांना हृदयविकाराचे अनेक झटके येऊन सुद्धा त्यांनी हृदयविकाराला दाद दिली नाही शेवटी त्यांना कॅन्सरने गाठलं प्रकृती पार खालवली त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या वतीने इथोपियन सरकारचा सल्ला सल्लागार म्हणून माझी प्रतिनियुक्ती झाली होती ते फारच सु सिरियस झाले त्यावेळी मी सुट्टी घेऊन आधी साबाबाबाहून तातडीने मुंबईला परतलो ते मृत्यूशी झुंज देत होते तरी त्यांचा मिश्किल स्वभाव जागा होता ते म्हणाले तुम साला अमेरिका जाके गोरा नाही हुआ और अभी आफ्रिका में जाके काला नहीं हुआ त्याही परिस्थितीत मला हसू आलं मी म्हटलं क्या करेगा दादा तुम्हारे जैसा हमारा रंग भी पक्का है ना रंग जाएगा तो पैसा वापस क्या आपल्या कष्टमय जीवनातली प्रत्येक बिकट अनुभवातून दादा शिकत गेले आणि त्यातून त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन अधिकाधिक विशाल होत गेला डॉक्टर आंबेडकरांचे सच्चे अनुयायी होते ते शिका संघटित करा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश त्यांनी आपल्या जीवनात तंतोतंत उतरवण्याचा प्रयत्न केला दादांनी चौदा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी प्राण सोडला आपल्या आवडत्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात मृत्यूसमयी आम्ही सगळी भावंड त्यांच्याजवळ होतो मृत्यूनंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान जी शांती विळसत होती ती अनेकांना हेवा वाटावी अशी माझे वयोवृद्ध सासरे म्हणाले दादांना इच्छामरण प्राप्त झालं संक्रांतीच्या दिवशी मृत्यू येणं याच्यासारखं ना भाग्य नाही संक्रांतीच्या दिवशी मृत्यू यावा म्हणून भीष्माचार्य अनेक दिवस सरपंजरी तक धरून राहिले आणि शेवटी इच्छामरणाच्या वरदानामुळे संक्रांतीच्या दिवशी मरण पावले दादांना पाप पुण्याच्या अशा कल्पनामुळेच मंजूर नव्हत्या त्यांना इच्छामरण लाभलं हे मात्र निश्चित दादा गेले मात्र त्यांनी आम्हा भावंडांना दिलेलं मनोबलाचं संचित कोणीही हिरावून घेऊ शकत नाही परदेशी अनेक वर्ष वास्तव्य केल्यामुळे की काय पण खाण्याच्या बाबतीत मी बरासा स्नॉबिश झालो आहे रस्त्यावर मी भेळपुरी किंवा वडापाव खाण्याचं धाडस कधीच करू शकत नाही मात्र कधीकधी रेल्वेने जाताना स्टेशनवरच्या हॉटेलात कळकटलेल्या बरणीत ठेवलेल्या नानकटाई दिसल्या की सगळे एक जात सगळे बेगडी संस्कार गळून पडतात नानकटाई मला अजूनही खूप खूप हवीशी वाटते कारण माझ्या रांगड्या बापाच्या प्रेमाची अवीट गोडी त्यामध्ये एकवटलेली असते दादा ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर प्रयत्नवादी प्रवृत्ती होती दादांच्या समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये समाजाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये दादा असतात कोणत्याच कुटुंबातले दादा कधीच अस्तंगत होत नसतात दादा हे चिरंजीव असतात दादा हे चिरंजीव असतात धन्यवाद मित्र खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत म्हणजे खूप अतिशय अप्रतिम असा प्रतिसाद आपण सर्वांनी दिलेला आहे त्यामध्ये प्रश्न आहेत किंवा काय मला माहिती नाही परंतु खूप ठिकाणी नमस्कार मला करण्यात आलेला आहे आम्ही पाहतो आहोत म्हणून सांगण्यात आलेला आहे प्रश्न मला त्यामध्ये दिसत नाही आहेत इन केस या प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या वेळी कित्येकांनी लिहिलेलं आहे पंकज कांबळेंनी लिहिलेलं आहे की हे पुस्तक मी तीनपेक्षा जास्त वेळा वाचलेलं आहे काहींनी म्हटलेलं आहे की दिस इज अ मास्टर पीस ऑफ सोशल चेंज ब्रॉट अबाउट बाय डॉक्टर आंबेडकर अभिजित भाटलेकरांनी म्हटलेलं की इतकं अस्खलित मराठी अलीकडे ऐकायला मिळत नाही ते माझ्या मराठीबद्दल बोलत आहेत तर तुम्ही एक लक्षात घ्या की माझ्या अशिक्ष कधीही शाळेतनं गेलेल्या अशिक्षित बापाच्या मराठी भाषेवरती आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक पी एच डी करण्यात आलेल्या आहेत अनेक एम फील डिग्री मिळवण्यात आलेल्या आहेत याच्यापेक्षा समाधानाची बाब कोणती असू शकते सर आनंद झाला तुम्हाला पाहून मला पण खूप आनंद वाटला आणि खूप चांगला प्रतिसाद आपण सर्वांनी दिलेला आहे मला मुद्दाम असं वाटतं की आ, आ, या पुस्तकाची दोनशे एकवी आवृत्ती आता बाहेर येणारच आहे हार्ड कॉपी जी आहे ऐतिहासिक दोनशे एकवी आवृत्ती यानंतर बाहेर येणारच आहे मात्र याची किंडल आवृत्ती आता उपलब्ध झालेली आहे आणि केवळ शंभर रुपयामध्ये ती उपलब्ध आहे तर विशेषतः ते सॅवी असलेल्या लोकांनी किंडलची आवृत्ती आवर्जून घ्यावी असा माझा प्रेमाचा तुम्हाला आग्रह आहे उद्या पण आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत उद्या संध्याकाळी पाच वाजता ही चर्चा असेल अभिवाचन असेल तो उद्या मी माझ्या आजीबद्दल वाचणार आहे आणि माझ्या आईबद्दल वाचणार आहे हे या दोघींबद्दलही धडे महाराष्ट्रामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये होते या दोन्हींबद्दल दोघींच्याबद्दल मी उद्या वाचणार आहे आणि परवा आपण पुन्हा भेटणार आहोत मात्र परवा आपण पाच ऐवजी चार वाजता भेटणार आहोत याची कृपा करून नोंद घ्यावी तर मित्र हो आपण भेटूया उद्या दुपारी पाच वाजता आमचा बाप आणि आम्ही याच्या भाग दोनबद्दल बोलण्यासाठी त्यावरती चर्चा करण्यासाठी धन्यवाद